प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाचे प्रार्थनामय शुभेच्छा. हालेलुया, हालेलुया. प्रार्थनेला आपण सुरुवात करूया. बापाचे, पुत्राचे, पवित्र आत्म्याचे नावे, आमेन. आपल्या आईची मध्यस्थी मागूया. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभो तुझ्या ठाई आहेस. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाची वेळीस विनंती कर. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. गॉड इज गुड ऑल द टाइम, एंड ऑल द टाइम गॉड इज गुड. संत पॉल हिब्रू लोकास काय सांगत आहे ते ऐकूया. येशूच्या नावाचा धावा करणाऱ्या ओठांनी केलेला स्तवन रूपी यज्ञ आपण त्यांच्या करवी देवाला सतत करूया. संत पॉल आपणास आठवण करून देतो, कारण लूक 17:11 मध्ये आपण वाचतो, येशूने 10 महारोग्यांना बरे केले. आपण बरे झालो असे पाहून एक जण मागे फिरला, तेव्हा येशू म्हणाले, 10 चे 10 बरे झाले ना, मग बाकीचे 9 कुठे आहेत? कोरोनाच्या महामारीमध्ये कित्येक जण आशीर्वादित झाले, मग आजच्या प्रार्थनेत एवढेच लोक का, असे प्रभू प्रश्न विचारत आहे. आपण हात उंच करून प्रभूला धन्यवाद देऊया. पूर्ण वर्षामध्ये प्रभूने आपला सांभाळ केलेला आहे आणि नवीन वर्षामध्ये आपण प्रदार्पण केलेले आहे, म्हणून प्रभूला धन्यवाद देऊया. स्तुती गौरव, हालेलुया, थँक्यू लॉर्ड, हालेलुया लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. आनंदाने, उत्साहाने सगळ्या गायनात भाग घ्यायचा आहे. प्रभू आपल्या मध्ये आहे. सावते होता वेगी नाशा करणे मिजरी, सावते होतो वेगी नाशा करणे मिजरी. धुंद करी तो वर्णन करण्याने पुरे जीवा, किती आनंद हा, आनंद हा, प्रभु येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मते धुंद करी तो वर्णन करण्याने पुरे जीवा, किती आनंद हा.
राजा आहेस, आमचा उद्धारकर्ता आहेस, आमचा भक्तीचे आहेस, माझा राजाचा प्रभू आहेस, प्रभूंचा तू प्रभू आहेस. फ्रेंड्स, आपण नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये आहोत आणि आपण नवीन वर्षात एकमेकांना गिफ्ट देत असतो, पण आपले गिफ्ट कधी कधी असं होतं तेच गिफ्ट असतात. पण आज प्रभू आपल्यासाठी कुठले गिफ्ट देतात ते आपण वचनाद्वारे बघूया. संत पॉल करिंथीकरास पत्रामध्ये लिहितो, जो कोणी, सर्वच नाही, जो कोणी ख्रिस्ताशी संयुक्त झालेला आहे तो नवीन आहे, जुनं ते होऊन गेले आणि आता नव्याचे आगमन झाले आहे. यशया संदेशचा 40:29 आपल्याला नव्याचे आगमन म्हणजे काय ते समजवत आहे. दमलेल्यांना येशू चैतन्य देतो, दुर्बळांना सबळ करतो, तरुण देखील दमतात थकतात, नवजवान थकवा आलेल्या धडपडतात, परंतु प्रभूवर भरोसा ठेवणारे नवा जोम संपादन करतील. हालेलुया, 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 हालेलुया. हम मनाते हैं क्योंकि परमेश्वर हमारे साथ है.
गाते हैं बजाते हैं खुशियां हम मनाते हैं क्योंकि परमेश्वर हमारे साथ है। स्वर्ग से इस धरती पर आया, स्वर्ग से इस धरती पर आया, सूली पर खुद को चढ़ाया, सूली पर खुद को चढ़ाया, पिता का प्यार हमको दिखाया, वो परमेश्वर हमारे साथ है। गाते हैं बजाते हैं खुशियां हम मनाते हैं क्योंकि परमेश्वर हमारे साथ है। और कुछ ज्यादा गाते हैं बजाते हैं खुशियां हम मनाते हैं क्योंकि परमेश्वर हमारे साथ है, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है। थैंक यू लॉर्ड, धन्यवाद यीशु, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, आप हमारे साथ हो प्रभु, धन्यवाद। प्रभु तुला धन्यवाद देते, तू तुझ्या लोकांवर खुश होतो प्रभु, स्तुति गौरव प्रभु, तू स्वर्ग सोडून आमच्यामध्ये विराजमान होतो, कारण तू आम्हाला त्याच्यासाठीच आमची निर्मिती झालेली आहे, फक्त तुला स्तुती गौरव देण्यासाठी प्रभु। होय प्रभो, येतो प्रभो तुझ्या जवळ प्रभो, हे पापी जीवन घेऊन येते मी प्रभो, मस्त पाप्यावर दया कर प्रभो। होय प्रभो, अनेक वेळा अनेक संधी, ती फक्त एक संधीचीच गोष्ट आहे माझ्या प्रभू, की ती संधी येते दरवाजावर ठकठक करत असते आणि चांगलं कारण सांगायला असते, पण माझ्याकडून ते होत नाही प्रभो। अनेक वेळा संधी निघून जाते माझ्या प्रभो आणि मोहात पडायला होते माझ्या प्रभो, हे सगळे मोह माझ्या प्रभो तुझ्या पायच्याती या क्षणाला ठेवत आहे माझ्या प्रभो। तू यू आर अ मर्सीफुल लॉर्ड, वो लॉर्ड क्षमाशील प्रभू आहेस तू, आम्हा प्रत्येकावर तू क्षमा दया कर माझ्या प्रभो, आमची पापांची क्षमा कर आणि आम्हाला एक नवीन जीवन दे प्रभो, आम्हाला पवित्र बनव प्रभो, जेणेकरून आम्ही तुझी आराधना करू माझ्या प्रभो। येस लॉर्ड, वी वॉन्ट टू वर्शिप यू इन स्पिरिट अँड इन ट्रूथ, वो लॉर्ड। थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड। मेरा आ
प्रभो तुझं वचन सांगते चांगले करायला व एकमेकांना मदत करायला विसरू नका, कारण देवाला प्रसन्न करणारे हे जणू यज्ञच आहेत. होय प्रभु, आज आम्ही जे ब्रदरांतर्फे जे वचन आम्ही ऐकणार आहोत, आम्ही सर्वजण ज्या प्रार्थनेमध्ये भाग घेतलेले आहेत, प्रभो या वचनाद्वारे आम्हाला प्रेरणा मिळू दे हेच चांगलं करण्यासाठी या नवीन वर्षात. प्रभो आम्ही ही प्रार्थना तुझ्या चरणी आम्ही करत आहोत. आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. God is good all the time and all the time God is good. हालेलुया. आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हालेलुया हालेलुया. 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 तर माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण परमेश्वराचं वचन ऐकत आहोत आणि खरोखर परमेश्वराचं वचन आपल्या श्रद्धेला आपल्या विश्वासाला वाढवण्यासाठी फार गरजेचं आहे. परमेश्वराच्या वचनाशिवाय आपण आपलं आध्यात्मिक जीवन जगू शकत नाही आणि म्हणून दररोज आपण मिसेद्वारे प्रार्थना सभेद्वारे दर शुक्रवारी दर सोमवारी आपण ही प्रार्थना कशाला घडून आणत आहोत, कारण दररोज जेव्हा अनेक मार्गाद्वारे जेव्हा मी परमेश्वराचं वचन ऐकतो, परमेश्वराचं वचन माझ्या कानावर पडते, त्याद्वारे विश्वास प्रकट होतो आणि विश्वास आपल्याला आशा देत असतं. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून ह्या कठीण समयात देखील आपण जगू शकतो, आपण खरोखर वाटचाल करू शकतो, कारण परमेश्वर वचन आपल्या जवळ आहे. त्याशिवाय आपल्याला काहीच दुसरं जणू काय सहारा नाही. आणि म्हणून माझ्या प्रियजनो, आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये या परमेश्वराच्या वचनामध्ये वाढायचं आहे, कारण परमेश्वराच्या वचनाद्वारेच आपण प्रबळ आपण शक्तिमान सामर्थ्यवान बनू शकतो. आणि म्हणून आज आपण थोडक्यामध्ये विश्वासाबद्दल ऐकणार आहोत. शमुएलचं पहिलं पत्र अध्याय 17:1-58,
शमूएलचं पहिलं पत्र अध्याय 17:1-58 आपण दाविद आणि गोलायत याची जी कथा आहे आणि ती जुन्या करारामध्ये शमूएलचं पहिलं पत्र ह्यामध्ये आपण पाहतो आणि ती आहे हालेलुया हालेलुया हालेलुया। तर ह्यामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये विश्वास आहे त्याने कशा प्रकारे प्रतिसाद दिला पाहिजे आणि याद्वारे आपल्याला खूप काही दाविदाच्या जीवनाद्वारे, कारण दाविदाच्या जीवनामध्ये आपण पाहतो दाविदचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास होता, पूर्ण भरोसा, त्याचं संपूर्ण जीवन आपण पाहतो तो परमेश्वरावर विश्वास ठेवणारा असा व्यक्ती होता आणि म्हणून आपल्याला त्याच्यातून त्याच्या जीवनातून खूपशी प्रेरणा आपण आज घेऊ शकतो या छोट्याशा कथेमधून। हालेलुया 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 हालेलुया। पार्श्वभूमी अशी आहे की फिलिस्ती जे सैन्य होतं त्यांनी इस्रायलवर हमला केला होता आणि शौल त्यावेळचा राजा होता आणि फिलिस्ती लोकांनी त्यांच्यामधून लढाई करण्यासाठी आव्हान त्यांनी दिलं होतं इस्रायली लोकांना की हा जो गलिती आहे किंवा गोलायत जो आहे त्याच्याशी जो कोणी युद्ध करील तर आम्ही आमची हार मानू। आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व इस्रायलची जी सेना होती, सरदार आणि त्यांच्याकडे जे काही होतं, सर्व घाबरले होते, भिले होते। आणि आपल्या जीवनाशी तुलना करत असताना आपल्याला काय ह्यातून आपण बोध घेऊ शकतो, गोलायत म्हणजे जशा प्रकारे इस्रायल सेनेच्या समोर एक महान आव्हान किंवा एक महान संकट असं उभं होतं, एक तो व्यक्ती, पण ते सर्व घाबरले होते की आता आमचं काय होणार, हे युद्ध, हे हा जो ही जी समस्या आहे, आम्ही 100% आम्ही याखाली चिरडले जाणार, आम्ही हरणार, हे सर्व इस्रायली लोकांच्या जणू काय लिहिलं होतं, त्यांच्या चेहऱ्यावरून ते कळत होतं की आपल्याला यातून सुटका नाही। हालेलुया हालेलुया। आणि अशा प्रकारे आपण पाहतो एक लहानसा तरुण मुलगा दाविद तिथे येतो आणि पहा कशा प्रकारे परमेश्वरावर विश्वास ठेवणारा व्यक्ती, हजारोंनी सैन्य होतं इस्रायलचं, परंतु त्यात एकाही व्यक्तीला इतका सामर्थ्य किंवा इतका विश्वास त्या दिवशी त्यांना वाटला नाही जितका ह्या लहानच्या मुलामध्ये आपण पाहतो। आणि म्हणून ज्या प्रकारे दाविद गोलायतला सामोरी गेला, म्हणजेच त्या समस्या किंवा तो जो अडथळा होता किंवा ते जे संकट होतं, ज्या प्रकारे दाविद त्याला सामोरी गेला, त्यातून आपल्याला देखील आपल्या जीवनामध्ये आपण कशा प्रकारे जे आपल्यासमोर आव्हानं आहेत, ज्या आपल्यासमोर समस्या आहेत, संकट आहे, जो आजार आहे, जी कठीण परिस्थिती आलेली आहे, त्याला आपण कशा प्रकारे प्रतिसाद दिला पाहिजे हे सुंदर प्रकारे आपल्याला दाविदात शिकवत आहे। हालेलुया हालेलुया। तर विश्वासाद्वारे जीवनाच्या गोलायतवर मात, विश्वासाद्वारे। शौलकडे सैन्य होतं, सर्व प्रकारचं हत्यारं होती, सर्व काही होतं, प्रबळ अशी माणसं, शिकलेले सरदार, सर्व काही निपुण अशी लोकं त्याच्याकडे होती, परंतु ते त्या दिवशी काहीच कामाचं आलं नाही। आणि म्हणून विश्वासाद्वारे गोलायतवर त्या दिवशी मात झाली। हालेलुया 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 हालेलुया। तर आपण पाहतो दररोज आपण अशा परिस्थितीला सामोरी जातो ज्यावर मात करणे आपल्यास अशक्य वाटते। आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये अनेक अशी गोष्टी घडतात की आपल्याला वाटतं मी याला सामोरी जाऊ शकत नाही। आपण दोन प्रकारे प्रतिसाद देत असतो, प्रत्येक व्यक्ती, जगातील प्रत्येक व्यक्ती, आपण दोन प्रकारे प्रतिसाद यामधून देत असतो। एक पहिला प्रतिसाद म्हणजे घाबरून जाणे, आपण पळवाट काढतो, आपण घाबरतो, आपण हार मानतो, आपण समजतो नाही काहीच करता येणार नाही, संपलं। दुसरा आणि अत्यंत दुर्मिळ प्रतिसाद म्हणजे शांत होण्याचा आणि परमेश्वराकडे पाहण्याचा। हालेलुया हालेलुया हालेलुया। हा दुर्मिळ आहे। पुष्कळ लोक आणि कधीकधी आपण सर्वजण त्यामध्ये सामील आहोत की आपण घाबरतो, स्थिती आली की आपण घाबरतो, आपण धीर सोडून बसतो। प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड। तर पहिली गोष्ट,
ना पाच मुद्दे आपण पाहणार आहोत. पहिलं विश्वास काय करतं, विश्वास प्रतिसाद प्रतिक्रिया करतं. हालेलुया हालेलुया. विश्वास ज्याच्या जीवनामध्ये विश्वास आहे तो व्यक्ति प्रतिक्रिया करतो. तो असा बसून घाबरून किंवा थंड पडत नाही, संपला आता नाही. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये विश्वास आहे मग ती कोणतीही परिस्थिती आली तो पटकन एक प्रतिक्रिया करतो. आणि दाविदने एक प्रतिक्रिया केली. वचन 26 मध्ये पाहतो, शमूएलचं पहिलं पत्र अध्याय 17 वचन 26. एक फिलिस्टी आमच्या जिवंत परमेश्वराच्या सैन्याविरुद्ध बोलतो म्हणजे काय. हालेलुया. प्रतिक्रिया पहा, त्याचे शब्द पहा. एक छोटासा मुलगा जेव्हा त्याने ऐकलं असं घडत आहे लढाईच्या ठिकाणी की एक फिलिस्टी गोलायत जो आहे तो ललकारत आहे, चुनौती देत आहे, आव्हान करत आहे इस्रायली सेनेला, आणि दाविद आपण काय केलं असतं, अरे बापरे असं का सैन्य आहे, अरे माझी प्रतिक्रिया तर अशी असती. परंतु विश्वासाचा माणूस प्रतिक्रिया करतो की हा फलिष्ठी कोण आहे तो जो देवाच्या सैन्याला ना बोलावत आहे, परमेश्वराच्या सैन्याविरुद्ध बोलत आहेत म्हणजे कोण, हा कोण, किती मोठी समज, ही काय, ही समस्या काय आहे, किंवा हे संकट काय, हे संकट परमेश्वराच्या लोकांविरुद्ध हा आवाज करतो म्हणजे हा कोण. हालेलुया हालेलुया. प्रतिक्रिया, विश्वास, विश्वास सैतानाला जगाला किंवा प्रभूच्या कार्यास विलंब लावणारे अडथळे आणून ह्या जीवनातील लढाई जिंकण्यासाठी परवानगी देण्यात समाधानी नाही. हालेलुया हालेलुया. विश्वास समाधानी होत नाही. विश्वास असा नसतो की आता सैतान जे करत आहे किंवा जग माझ्याविरुद्ध जे करत आहे किंवा जे अडथळे येत आहेत मी हार मानतो. नाही, तो समाधानी नाही हार मानण्यासाठी. लढाई जिंकण्यासाठी परवानगी देण्यास समाधानी नाही. हालेलुया 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 हालेलुया. सैतानाला जिंकण्यासाठी, जगाला जिंकण्यासाठी, अडथळ्यांना जिंकण्यासाठी विश्वास कधीच परवानगी देत नाही. विश्वास कितीही मोठी समस्या असेल पण विश्वास परवानगी देत नाही सैतानाला जिंकण्यासाठी. हालेलुया. परमेश्वरावर भरोसा आहे. विश्वास या गोष्टीवर विजय मिळविण्याची मागणी करतो. कोणतीही गोष्ट असेल, कोणतीही समस्या असेल, विश्वास त्या गोष्टीवर विजय मिळविण्याची मागणी करतो. म्हणून आम्ही म्हणू शकतो की श्रद्धा प्रतिक्रिया देते. श्रद्धा, विश्वास चुप बसत नाही, थंड पडत नाही, तर प्रतिक्रिया असते त्यामध्ये. विश्वास अडथळ्यांमध्ये संधी शोधते. हालेलुया हालेलुया. विश्वास काय आहे की अडथळा आहे, समस्या आहेत, पण त्यामध्ये मी, मला संधी दिसते. परमेश्वराच्या डोळ्यांतून जेव्हा मी पाहतो तेव्हा मला त्या संकटामध्ये, त्या अडथळ्यांमध्ये सुद्धा एक संधी दिसत असते. पण ज्याचा विश्वास नाही तो सांगेल काहीच होऊ शकत नाही, संपलं. हालेलुया. तर प्रतिक्रिया. दुसरं आपण पाहतो, वचन 28 शमूएलचं पत्र आपण पाहत आहोत, अध्याय वचन 28 ते 33 आपण पाहतो. दुसरं जे महत्त्वाचं आहे की विश्वास निर्धार करते. विश्वास काय आहे की विश्वास गप्प बसत नाही, रिझॉल्व, एक निर्णय, एक निर्धार. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये विश्वास आहे तो ठीक आहे, प्रतिक्रिया केलेली आहे, परंतु त्यापुढे जाऊन तो निर्धार करतो. आणि दाविदने निर्धार केला. त्याला दोन वेळा, म्हणजे जे सैनिक होते त्यांनीसुद्धा काय म्हणाले पहा, अलियाबने दाविदला सैनिकांशी बोलत असताना पाहिले, त्याला दाविदचा राग आला. अलियाबने दाविदला रागाने विचारले, तू इथे का आलास, ना तुझं इथं काय काम, तू गुर राखी आहे, तू ना मेंढपाळ आहेस, तू तुझं इथे काय, तू जा तिथे, तुझं काम कर, तू लहान आहेस, या लढाईच्या ठिकाणी तुझं काय काम. पुढे आपण पाहतो शोल त्याला म्हणाला, तू त्याला युद्धात पुढे पडू शकणार नाहीस, तू साधा सैनिक सुद्धा नाहीस,
गलायत तर लहानापासून लढाईवर जातो आहे. हालेलुया हालेलुया. तर दोन व्यक्ती आपण पाहतो, दोन वेळा त्याला जणू काय ना की तू तुझं काय काम नाही, तू हे करू शकणार नाहीस, तू इथे का आलेला आहेस. परंतु दावीद ठीक आहे तुम्ही सांगता मग मी जातो, नाही, दावीदने निर्धार केला मी इथून जाणारच नाही. हा कोण जो माझ्या परमेश्वराच्या लोकांना ना आव्हान करत आहे, मी इथून जाणार नाही. जरी तुम्हाला वाटत असेल मी लहान मुलगा आहे, तुम्हाला जे वाटायचं वाटू दे की मी सैनिकसुद्धा नाही, परंतु मी निर्धार केलेला आहे की मी हे चालून देणार नाही, मी हे पचून घेणार नाही, मला हे जमणार नाही, मी इथेच राहणार. हालेलुया हालेलुया. निर्धार पुष्कळ आपण काय करतो, पळवाट काढतो. बाबरे हा कदाचित त्याने ऐकलं तेव्हा त्याने गोलायतला पाहिलं नसेल, नंतर तो युद्धाच्या भूमीवर गेला लढाईच्या ठिकाणी आणि त्याने पाहिलं असेल अरे खरोखर मला वाटलं होतं की हा लहान असेल पण हा खूप मोठा आहे, राक्षस आहे. चला चला आता आता हे सांगत आहेत ना, हे मोठी लोकं सांगत आहेत की तुझं तर काय काम नाही, तुला काय जमणार नाही, तू कशाला इथे मध्ये पडत आहे, तुझा तुझ्याने होणार नाही. नकारात्मक आपल्यासुद्धा अनेक लोकं सांगतात की बाबा रे आता काय होणार नाही, संपलं सर्व, तुझं काहीच होऊ शकत नाही. आणि आपण लोकांच्या जे सांगणं आहे ते आपण स्वीकारतो आणि आपण हार मानतो. हालेलुया. पण दाविदाने निर्धार केला, नाही मी कोणताच नकारात्मक शब्द स्वीकारणार नाही, मी तो स्वतः घेणार नाही. हालेलुया हालेलुया हालेलुया. तर विश्वास निर्धार करतं. तिसरं आपण पाहतो, विश्वास आठवण ठेवतं. पहा हे क्रम आहे, म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण ह्या पाच गोष्टी पाहिल्या पाहिजेत की ह्या पाच गोष्टी माझ्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा जीवनामध्ये अडथळे संकटं येतात तेव्हा मी ह्या प्रकारे प्रतिक्रिया प्रतिसाद देत असतो का. प्रतिक्रिया मग आपण पाहिलं की विश्वास ना आपल्याला निर्धार करतं आणि तिसरं आठवण ठेवतं. विश्वास काय आठवण ठेवतं, दाविदने पहा दाविद त्यांना सांगत आहे. आता त्यांनी सांगितलं शौलला की पहा हां मी करणार, मला पाठवा तुम्ही त्याच्याबरोबर लढण्यासाठी आणि मी लढेन, मी तयार आहे, जरी माझा प्राण गेला चालेल पण मी हे खपून घेणार नाही. पण दाविद म्हणाला मी माझ्या वडिलांची शेरडे मेंढरे राखतो, एकदा एक सिंह आणि अस्वल येऊन कळपातील कोकरू उचलून घेऊन गेले, मी त्यांचा पाठलाग केला, त्यांच्यावर हल्ला करून कोकराला त्याच्या तोंडातून सोडवले, त्या हिंसक पशूच्या माझ्यावर हिंसक पशूने माझ्यावर झेप घेतली पण त्याच्या जबड्याखाली घुसून जबडाखाली घेरून त्याला आपटून मी ठार केले, सिंह आणि अस्वल दोघांना मी मारले, त्या परक्या गलितीच्या मी तशीच गत करीन, आपल्या जिवंत परमेश्वराच्या सैन्याची टर उडवतो, त्याला मृत्यूला सामोरे जायलाच पाहिजे. हालेलुया हालेलुया. आणि पहा हे वाक्य, परमेश्वराने मला सिंह आणि अस्वल यांच्या तावडीतून सोडवले, तो मला या पलिष्टीच्या हातून सोडविल. हालेलुया. विश्वास आठवण ठेवतं, रिमेंबर्स. काही काळ पूर्वी, काही वर्षांपूर्वी परमेश्वराने कदाचित एवढं मोठं नाही पण छोटंसं चमत्कार किंवा छोटंसं कार्य माझ्या जीवनामध्ये केलेलं आहे, मी आला आठवण आहे. हालेलुया. दावीद तुलना करत आहे. कशाची तुलना करत आहे, की एकेवेळी सिंह आणि अस्वल ह्याच्या जबड्यातून त्या परमेश्वराने मला सोडवलेला आहे, तो परमेश्वर आज देखील मला सोडवेल. हालेलुया. पहा विश्वास कसा वाढत जातो. किंवा काही वर्षांपूर्वी छोट्याशा संकटातून छोट्याशा एका अडथळ्यातून किंवा छोटीशी एक काहीतरी होतं त्यातून परमेश्वराने मला सोडवलं
तोच परमेश्वर आता देखील मला सोडू शकतो. हालेलुया 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 हालेलुया. विश्वास आठवण ठेवा. आणि म्हणून दररोज जेव्हा आपण प्रार्थना करतो, दररोज आपण परमेश्वराला आभार मानले पाहिजे. मोठे मोठे चमत्कार घडले पाहिजेत असंच नाही, परंतु आज देखील मी जिवंत आहे हा एक चमत्कार आहे. परमेश्वराने मला अनेक अपघातातून सोडवले असेल. आज परमेश्वराने आज मला आजार येण्यापासून वाचवलं असेल. चमत्कार आहे. तर तो परमेश्वर ज्याने मला कालपर्यंत राखलं आहे तो मला आज देखील राखेल. हालेलुया हालेलुया. विश्वास देव भूतकाळात काय केले ते आठवण ठेवतो, आणि विश्वास जाणतो की देव बदलत नाही. हालेलुया हालेलुया. देवाने तेव्हा काय केले ते आजही करील. आठवण ठेवत ठेवण्याची गरज आहे. आपण विसरतो, आपण संकट आलं की आपण ब्लँक, आपण सपाट ना, मागचं ना मागे माहीत नाही. अरे किती परमेश्वराने जन्मापासून आजपर्यंत किती उपकार, किती चमत्कार आपल्या जीवनामध्ये केलेले आहेत आपण यादी करू शकत नाही. इतके चमत्कार परमेश्वराने केलेले आहेत आपण विसरतो. हालेलुया हालेलुया. तर परमेश्वर बदलत नाही, त्याने जे काल केलं तो आजही करेल. प्रेज द लॉर्ड. इफिसी करास पत्र अध्याय 3:20. आणि आता देव जो आपल्या सामर्थ्यानुसार आपल्यामध्ये कार्य करतो, इतकेच नव्हे तर आमची मागणी किंवा आमच्या कल्पनेपेक्षा अधिक काम करण्यास तो समर्थ आहे. हालेलुया हालेलुया. आठवण ठेवा की परमेश्वर मागण्याच्या पलीकडे कार्य करण्यास तो समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड. चौथं, पुन्हा एकदा मी संपूर्ण वाचणार नाही, परंतु तुम्ही नंतर वाचू शकता ही संपूर्ण कथा. चौथा मुद्दा, विश्वास अवलंबून राहतो, परमेश्वरावर अवलंबून. दावीद असं नाही म्हणत की मला आता माहीत आहे आणि मी स्वतःहून या समस्येला हल करू शकतो. नाही, विश्वास अवलंबून, सतत अवलंबून राहतो. काल मी परमेश्वरावर अवलंबून होतो, आज देखील आता मी विश्वासात वाढलेलो आहे तरीसुद्धा मी तितकाच परमेश्वरावर अवलंबून आहे. प्रेज द लॉर्ड. आणि दावीद काय सांगतो, शौल झाला तयार, ठीक आहे बाबा तू इतकं सांगत आहे जा लढाईत. परंतु शौलला देखील त्याची चिंता होती. शौलने सांगितलं हे माझं चिलकत घे, ही तलवार घे, हा ही ढाल घे, सर्व घाल आणि मग तू जा. आणि दावीद सांगतो, दावीद काय म्हणतो यावर, दावीद त्या तुझी तलवार, भाला, भरची यांचा बळावर तू माझ्याकडे आला आहेस, पण मी मात्र इस्रायलच्या सेनेच्या सर्व शक्तिमान परमेश्वराच्या नाव घेऊन तुला सामोरी येत आहे. हालेलुया हालेलुया. तो गलियतला काय सांगत आहे, तू आलेला आहे सर्व घेऊन ना, भाला, भरची हे सर्व घेऊन तू माझ्या समोर आलेला आहेस, परंतु मी परमेश्वराच्या नावाने तुझ्या समोर येत आहे. हालेलुया 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 हालेलुया. आणि पुढे तू काय सांगत आहे, लोकांचे रक्षण करायला परमेश्वराला तलवार, भाल्यांची गरज नसते हे इथे जमलेल्या सगळ्यांना कळून चुकेल. हालेलुया हालेलुया. परमेश्वरावर अवलंबून राहणे, तलवारीवर, भाल्यावर, चिलखत, सैन्यावर परमेश्वर अवलंबून राहत नाही. तर ना दावीद काय सांगत आहे, मी परमेश्वरावर अवलंबून आहे हे आज इथे सर्व लोकांना कळून चुकेल. प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड. म्हणजे माझी बुद्धी आणि माझ्याकडे पैसा आहे आणि मी खूप काही करू शकतो ह्या समस्या, ह्या अडथळ्यातून निघण्यासाठी, या संकटातून मी माझी सुटका करू शकतो, नाही. माझ्या पैशावर माझा विश्वास नाही, माझ्या बुद्धीवर माझा विश्वास नाही, मी कोणावरच अवलंबून नाही, मी परमेश्वरावर अवलंबून राहणार आहे. हालेलुया 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 हालेलुया. गलितकांकडे सकारात्मक विचारसरणी होती, गोलायतकडे काय होतं, सकारात्मक विचारसरणी होती, पण दावीदकडे सकारात्मक विश्वास होता. आज अनेक लोक
सकारात्मक विचारसरणी पॉझिटिव थिंकिंग पुष्कळांकडे आहे, परंतु आपल्याला काय हवं आहे? पॉझिटिव फेथ. पॉझिटिव थिंकिंग काहीच कामाचं नाही. जेव्हा गरज लागते तेव्हा आपण गळतो, आपण घाबरतो. पॉझिटिव फेथ, सकारात्मक विश्वास हा आपण पाहतो दावीदकडे होता. गोलियातकडे कदाचित चांगली शस्त्रे, उच्च सामर्थ्य आणि चांगले चिलकत होते, परंतु दाविदाकडे देव होता. हा अस्सल श्रद्धेचा सार आहे. जो मानवी क्षमतेकडे पाहत नाही, आपली क्षमता पाहत नाही, विश्वास माणसाची क्षमता पाहत नाही. दाविद देवाला आणि दगडांना ओळखत होता. प्रेज द लॉर्ड. दाविदला केवढी माहिती होती? दाविदला फक्त दोन गोष्टींचीच माहिती होती, दगड आणि देव. त्याला दुसऱ्या शस्त्रांची माहिती नव्हती आणि फक्त देवावर त्याने विश्वास ठेवला. हालेलुया. त्या दगडावर सुद्धा त्याचा विश्वास नव्हता. त्याचा विश्वास त्या दगडाच्या मागे जो परमेश्वराचं सामर्थ्य आहे त्याच्यावर होता. खरा विश्वास हा सामर्थ्याच्या पलीकडे पाहतो, समस्यांच्या पलीकडे पाहतो, त्या परमेश्वराकडे जो समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि शेवटचं, तेव्हा दाविदने चपळपणे त्याला सामोरे गेला, थैलीतून एक दगड काढून गोफणीत घातला आणि गोफण फिरवली. त्याबरोबर गलताच्या दोन डोळ्यांच्या बरोबर मध्यभागी त्या दगडाचा नेम लागला. कपाळात दगड घुसला आणि गलायत जमिनीवर पालथा पडला. अशा प्रकारे निव्वळ गोफण धोंड्यांच्या सहाय्याने त्याने फलिस्टियाला ठार केले. हालेलुया. तर पाचवा मुद्दा, की विश्वासाला प्राप्त होते. विश्वास जर आपण प्रकट केला तर आपला उद्दिष्ट जे आहे ते आपल्याला मिळणार, आपण प्राप्त करणार. फेथ रिसीव्स, त्याला आपल्याला परमेश्वर आशीर्वादित करणार. प्रेज द लॉर्ड. दाविदला त्याच्या विश्वासाचं उद्देश प्राप्त झाला. जे त्याने ठरवलं होतं सुरुवातीला ते प्राप्त झालं, कारण त्याने विश्वास प्रकट केला. राक्षसाचा मृत्यू, कारण त्याने देवावर विश्वास ठेवला. विजय देवावर विश्वास ठेवला जातो तेव्हा विजय मिळतो. प्रेज द लॉर्ड. विश्वास जेव्हा आपण देवावर ठेवतो तेव्हा विजय मिळतो. जेव्हा आपण विश्वासाने देवाला सन्मानित करतो तेव्हा देव त्या बदल्यात त्या विश्वासाचा आदर करतो. परमेश्वर पाहू इच्छितो आपल्या जीवनामध्ये विश्वास, आणि जेव्हा आपण थोडासा विश्वास जेव्हा व्यक्त करतो परमेश्वर त्या विश्वासाला सन्मानित करतो. आपण प्रकटच करत नाही विश्वास. विश्वास जर आपण प्रकट केला परमेश्वर प्रसन्नित होतो आणि त्याला सन्मानित करतो, त्याप्रमाणे तो करेल आपल्यासाठी. आणि शेवटचं, फिलिपिकरस पत्र 4:13, मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. पौलाचं फिलिपिकरस पत्र 4:13 ना विश्वास काय आहे? मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. प्रेज द लॉर्ड. सर्व काही शक्य आहे जेव्हा आपण विश्वास प्रकट करतो. तर आपण इथे संपवत आहोत. पाच मुद्दे, की विश्वास प्रतिक्रिया करतं, विश्वास निर्धार करतं, विश्वास आठवण ठेवते, विश्वास अवलंबून राहतो, आणि शेवटी विश्वासाला यश प्राप्त होते. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया. 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 आता आपण प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनींनो, आपण ऐकलेलं आहे विश्वासाविषयी, आपण ऐकलेलं आहे. आणि आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक प्रकारचा गोलियात आपल्या समोर कदाचित उभा आहे. एक समस्या,
किंवा एक आजार किंवा एक अशी स्थिती ज्याला पाहून आपल्यामधून काही घाबरलेले आहेत, एक गोलायत उभा आहे आणि गोलायतशी लढताना दोन प्रकारचं आपण ब्रदरने जे सांगितलं त्याप्रकारे हिंदीमध्ये सुंदरपणे सांगितलेलं आहे, या तो उसमें आप भाग लो, या तो उसमें आप भाग लो म्हणजे त्याच्यात तुम्ही भाग घ्या, या तो यहां से भाग लो किंवा तो गोलायतला बघून पळा, या तो भाग लो या भाग लो, हा कुछ तो भाग हमें लेना होगा। काही असे लोक असतात वो भाग लेते म्हणजे ते पळतात, मागे पळतात। सौल असा होता, जेव्हा त्याने गोलायतला पाहिलं तो मागे पळाला, परंतु दावीद भाग लिया वो लड़ा। आपले जे प्रॉब्लम्स आहेत प्रिय बंधू भगिनींनो, त्या प्रत्येक प्रॉब्लम्स जे आपल्या जीवनामध्ये आहे त्याच्यासाठी एक परमेश्वराकडून एक उपाय आहे। देर इज अन आन्सर फॉर ऑल क्वेश्चन्स। हालेलुया, हालेलुया। आपल्या जीवनाच्या प्रत्येक प्रश्नासाठी एक उत्तर आहे, आपल्या जीवनाच्या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी एक उपाय आहे, एक योजना आहे। असा कोणताच अडथळा नाही, असा कोणताच प्रॉब्लेम नाही ज्याला आता आपण क्लीन बोल्ड झाले, देव आता क्लीन बोल्ड, आता काय करायचं म्हणजे देव सुद्धा विचार करेल आता काय करायचं, नाही। गॉड हॅज अन आन्सर टू ऑल आवर क्वेश्चन्स। हालेलुया। तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आता आपण प्रार्थना करूया। येशूच्या हृदयास कुटुंबाचे समर्पण, आपण ही प्रार्थना एकत्रित म्हणूया। हे येशूच्या पवित्र हृदया, तू राजा आहेस व ख्रिस्ती कुटुंबात राज्य करण्याची तुझी इच्छा आहे। आज आम्हावरील तुझा राजाधिकार जाहीर करतो व यापुढे आम्ही आमचे जीवन तुझ्या जीवनाप्रमाणे जगण्याचे वचन देतो। आमच्या हृदयात तू नेहमी राज्य कर व तुझ्या प्रेमाची ज्योत त्यात नेहमी पेटती ठेव। हे दिव्य हृदया, तू आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हो, आमच्या शारीरिक व आत्मिक कार्यास आशीर्वाद दे, आमच्या चिंता दूर कर, आमचे कष्ट हलके कर, आमच्या अडचणीत आम्हाला मार्ग दाखव, आमच्या आजारातून आमची सुटका कर, तुझ्या कृपेत आम्हाला मरण येऊ दे, आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना शांती दे। तू परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस, आमेन, आमेन। प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला भाग घ्यायचा आहे। प्रॉब्लेम्स पाहून पळू नका, फेस द प्रॉब्लेम। प्रॉब्लेमच्या सामोरे आपल्याला गेला पाहिजे, वी हॅव टू गो। प्रॉब्लेम असू शकते आपल्या घरामध्ये, एक स्थिती असेल ज्याला आपण कधीच सॉल्व केलेला नाही, आपण त्याला पाहून आपण त्याला टच करत नाही। दोन मित्रांमध्ये, दोन मैत्रिणींमध्ये, पती पत्नीमध्ये एक काहीतरी स्थिती असेल की त्याला आपण जाऊन आपण त्याला टच केलेला नाही। भिऊ नका, परमेश्वर आपल्या बरोबर आहे। पुढे जा आणि प्रत्येक प्रॉब्लेमसाठी देवाची कृपा मागून प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी देवाकडे मदत मागा। हालेलुया। ज्या प्रकारे शौलाने देवावर, ज्या प्रकारे दाविदाने देवावर विश्वास ठेवून तो गोलायत बरोबर लढण्यासाठी गेला, आपण सुद्धा सैताना बरोबर प्रत्येक नकारात्मक वाईट जे आहे त्या बरोबर लढण्यासाठी आपण पुढे जाऊया। आणि दाविद काय म्हणाला त्या पालथ्याला, तो म्हणाला तू तरवार भाला व बर्ची घेऊन मजवल चढून आला आहेस, मी सेनाधीश परमेश्वराच्या नामाने तुझकडे आलो आहे। सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझकडे आलो आहे, येशूच्या नावाने, देवाच्या नावाने मी तुझ्या समोर आलेला आहे। देवावर विश्वास ठेवून मी पुढे जातो,
आपण पुढे जातो. हालेलुया. प्रिय बंधु भगिनींनो आपण प्रार्थना करूया. येशू नाम, येशू नाम, येशू नाम, जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में शक्ति, ज्या नावामध्ये मुक्ति आहे, ज्या नावामध्ये शांति आहे, ज्या नावामध्ये तारण आहे, ज्या नावामध्ये आनंद आहे, प्रीति आहे, शांति आहे, त्या नावामध्ये आपण पुढे जाणार दाविदाप्रमाणे. कृपा स्वीकार करूया. भिऊ नका, आपल्याला प्रभू म्हणत आहे भिऊ नका. यू आर स्ट्रॉंग, आप बी स्ट्रॉंग. परमेश्वर आपल्या सोबतीला आहे, आपल्या बरोबर आहे, आपल्या मदतीला आहे. भिऊ नका, प्रभू म्हणतो मी तुमच्या बरोबर आहे. दाविदाप्रमाणे तो गोलायत बरोबर लढण्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे. गोलायतला पाहून आपल्याला मागे पळायचं नाही. शौलाप्रमाणे भागलो, भागलो, पुढे जा. प्रभूकडून शक्ती मागा. प्रभू तू आमच्या बरोबर आहेस. तुझ्या नावावर आम्ही विश्वास ठेवतो आणि तुझ्या नावावर विश्वास ठेवून प्रभू आम्ही भिणार नाही. आजाराला आम्ही भिणार नाही. आम्ही निराश होणार नाही. आम्ही भिणार नाही. आम्ही घाबरणार नाही. कारण तू आमच्या बरोबर आहेस.
तू आमच्या बरोबर आहेस, तुझा पवित्र आत्मा आम्हा मध्ये आहे, तुझा पवित्र आत्मा आम्हा मध्ये निवास करत आहे, आणि त्यामुळे प्रभू आम्ही भिणार नाही. आपले हात उंच करूया प्रिय बंधू भगिनींनो, आणि देवाचे आभार मानूया. थँक्यू जीसस. प्रभू तुझ्या सामर्थ्याने आम्हाला स्पर्श कर. थँक्यू लॉर्ड. प्रेज यू लॉर्ड. प्रेज यू जीसस. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श आम्हाला दे, तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श आम्हाला दे, आम्हाला आशीर्वादित कर, आमचे आजार बरे कर, आम्हाला सांत्वना दे, आम्हाला शक्ती दे. येशू तुझ्या नावाने प्रत्येक गोलायत खाली पडू दे, तुझ्या नावाने प्रत्येक गोलायत खाली पडू दे प्रभू, आणि तुला जय मिळू दे प्रभू. थँक्यू जीसस. प्रेज यू जीसस. हालेलुया हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया 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 हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, आज तुम्ही या प्रार्थनेमध्ये सहभागी झाला, तुमच्या सर्वांचे आभार. आणि लगेच आता म्हणजेच 2 मिनिटांमध्ये आता एक आपण दुसऱ्या प्रार्थनेमध्ये आपण भाग घेणार आहोत, आणि ती प्रार्थना म्हणजे या जो आठवडा आहे, संपूर्ण आठवडा आहे, हा ख्रिस्ती ऐक्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आठवडा आहे. आणि आपण आता 5 वाजता ख्रिस्ती ऐक्यासाठी जे प्रार्थना आहे त्या प्रार्थनामध्ये आपण सहभागी होणार आहोत. आणि या प्रार्थनेमध्ये आपले आर्चबिशप सुद्धा असतील, वसई सर्व्हिस टीमचे सदस्य असतील, त्याचबरोबर जे पण अन्य पंथाचे म्हणजे प्रोटेस्टंट बंधू भगिनींनी जे पण पास्टर्स आहेत ते सर्व एकत्र येऊन प्रार्थना करणार, कारण आपण एक आहोत, ख्रिस्तामध्ये आपला विश्वास एक आहे. तर आपण जे पण आपले बांधवसुद्धा जे कॅथलिक चर्च सोडून गेलेले आहेत, हा आजची जी प्रार्थना आहे सर्वांसाठी की एकत्र येऊन आपण प्रार्थना करणार, कारण येशूने प्रार्थना केली की बाप्पा जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक बनावे. त्यामुळे आपण या प्रार्थनेमध्ये आपण भाग घेणार आहोत. तर वसई डायसिसच्या यूट्यूब चॅनलवरती ही प्रार्थना होणार आहे. वसई डायसिसच्या यूट्यूब चॅनलवरती ही प्रार्थना आहे. तर तुम्ही आता या मधून जर तुम्ही आता लॉग आउट करत आहात तर लगेच तुम्ही वसई डायसिस या प्रार्थनेमध्ये वसई डायसिसच्या प्रार्थनेमध्ये आणि 5 ते 6:30 ते 7:30 ही प्रार्थना असणार आहे. तर तुम्ही यामध्ये भाग घ्या. दर सोमवारी आमची प्रार्थना असते, त्या सोमवारी मध्ये तुमचा स्वागत आहे ग्रेस मिनिस्ट्रीज वसई यूट्यूब चॅनलवरती. तर प्रिय बंधू भगिनी सर्वांचे आभार. गॉड ब्लेस अस ऑल. आणि आपण त्या प्रार्थनेमध्ये आता आपण लगेच आपण सर्व भाग घेणार आहोत. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.